आणि हायवेच्या साईडला जसं हे झू पार्क आहे, हा झू पार्कचा एंट्रन्स आहे आणि बेळगावी झू असं हे आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो किती प्राईस आहे ते पर पर्सन. आता आतमध्ये एंटर केलं आहे आणि माझ्यासोबत आहे सुशांत बघा, आणि तिकडे समीर सर आहेत. गाडी तिथे पार्क केली आहे. 40 रुपये पर पर्सन आहे आणि 15 रुपये पार्किंग चार्ज आहे. आणि अशा प्रकारे गाडी आम्ही पार्क केली. आता आतमध्ये जाऊ आणि बघा इथे कसा चोरून चोरून वडापाव खात आहेत. आणि आज संडे आहे त्यामुळे खूप अशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. फायनली यांचा वडापाव खाऊन झाला आहे आणि आता आम्ही निघालोय पुढे बघायला. सर आमचे पहिल्यांदा इकडे येऊन गेले त्यामुळे त्यांना माहीत आहे इकडचं जवळपास. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि हा माझ्यासोबतचा हा पहिल्यांदाच येतोय झू पार्कमध्ये, त्यामुळे बघू. ह्याला खूप आवड होती पहिले लहानपणापासून हा जॉग्राफी वगैरे असं चॅनल टीव्हीवर बघायचा आणि आज प्रत्यक्षात बघणार आहे त्यामुळे एक वेगळी मजा येणार आहे. आणि इथे सर्व प्रकारचे असे मासे आहेत आणि ते बघण्यासाठी चाललो आहे. बघू आजमध्ये फी वगैरे तिकीट वगैरे काय आहे की नाही ते. आणि असं याचं एंट्रन्स आहे आणि हे तिकीट काढतायत. असे सगळे मासे आहेत इथे. असं बघ पर पर्सन 10 रुपये असे याचं तिकीट आहे. आणि सुरुवातीला जसे फिश टँक आहे बघू शकता. आणि असा हा एंट्रन्स. वाव दॅट्स अमेझिंग. आम्ही इकडनं स्टार्ट करतो, मी पुढे जातो. त्याचं नाव येतं शार्कचं. तोंड तर दिसत काय शार्क म्हणजे हे बघी पोट बघ केवढं मोठं आहे. हे बघ डोकरे डोकरे शार्क वाटतो जरा. टायगर शार्क हे वाटतं शार्क. ते फातक्यासारखे आहे ते टायगर शार्क. पुढे किस घेत शेंगाई काय म्हणतो तिथेच गोल्डन गोंडा गोल्ड हे म्हणून तिथे फातक्यात म्हणून. चला योग योग काढून भाजून खाऊया. झोपाळ आहे ते सीट ब्लॅक आहे. कसली सीट आहे ते किती घ्यायचे
असं इथे सगळे प्रकारचे मासे आहेत आणि त्यांची नावं लिहिलेली आहेत. खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे बेळगावमध्ये आणि 10 रुपये तिकीट आहे आतमध्ये येण्यासाठी पर पर्सन. त्यामुळे एवढं काय चार्जेस जास्त नाही आहे आणि बघायला पण खूप छान आहे. लहान मुलांना फिरण्यासाठी आणि पिकनिकसाठी तर खूपच चांगलं असं हे ठिकाण आहे. तर तुम्ही नक्की या इकडे आणि भेट द्या. मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि बघा हे असं प्रकारचे सुंदर असे मासे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सगळे फिश बघून झाले आणि आता निघालो नेक्स्ट ठिकाणी. आणि हे बेलाचं पान आणून दाखवलंय सुशांतने. आणि आता नेक्स्ट ठिकाणी चाललोय. मला पण इकडचा काय अंदाज नाही आहे तरी पण निघालो. चला तर मग बघूया. काय म्हणता आता इकडनं प्राणी स्टार्ट होत आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो प्राणी कशा प्रकारे आहेत ते. शामरुक आणि ते शामरुक आहे. शामरुक नाही आहे तो. बघूया तरी त्याचं नाव काय आहे. आणि खर तर त्याचं नाव इमू आहे आणि आम्ही शामरुक म्हणतोय त्याला. चला बघूया. आणि इथे सांबर आहे आणि मी तुम्हाला दाखवतो सांबर. बरोबर आहे की दिसाय नको एवढ्या लावून मला ते. इथे काय नील काय काय सांबर ना रे. आणि वाचलास ना आणि काय विचारतो मामा त्याला बाहेर काढा जरा. हा बरोबर. तुझी शिंग आहे ती बघ. वा ओ अजून एक एंटर शेर. खूप सारे माणसं इथे आले आहेत बघण्यासाठी. आणि पहा लहानपणी त्यांना डॉटेड असत का ते. स्पॉटेड डियर. स्पॉटेड म्हणजे काय म्हणतो. डॉटेड तर सुशांत तू फर्स्ट टाइम या झू पार्क मध्ये आलास. तुला कसं वाटतंय जरा. मस्त वाटतंय. जे जंगलात मी प्राणी बघितले नाही ते सगळे प्रत्यक्षात मला बघायला भेटणार. हे बघा तिकडे ते अस्वल बसलेले आहे त्या कोपऱ्यामध्ये जाऊन खेळत असताना. हरणं बघितली तर अजून भरपूर काही प्राणी आहेत मला पण माहीत नाही. समीर सर आमचे इथे येऊन खेळून दिले. तेच आम्हाला ॲडवाईस देत आहेत सल्ला देत आहेत की कुठल्या प्राण्यापासून लांब राहावं. हे आमचे आमचे असे समीर सर. ओके चल थँक्यू. आता नेक्स्ट इथे सिंह आहे लायन. आणि आमचा हा मित्र पहिल्यांदाच सिंह बघणार आहे आणि सिंह त्याला खुश झालाय. बघा चरा लगेच लगेच चरा खायला कुठे. एकच आहे ना.
वा काय रे कसलो काळी से पडा काय रे पकडल्या हा हा चेष्टाय काय कसबी कुठल काम धडके मारल्या माझा एक फोटो बरोबर लोकेशन ला काही आता चला जाऊया पुढे चला अजून भरपूर अरे भावा डेंजर आहे हे डेंजर आहे सगळ्यात नाही तो बघ तो बघ कुठे ये बाबा बाबा ये ये इकडे येत नाही ना वरती हो वर कसं आहे तो गेला खड्ड्यात झोपला आहे कोण ठेवतात तिथे उडी माराय नको म्हणजे आतमध्ये आहेत ना अजून हा सुशांत हित काय चित्ता चित्ता ह्या भावाला काहीतरी करायला बघितलं उडी मारली डायरेक्ट चित्ता येते बघूया कोण आहे तर उगाच आपला चित्ता आहे आणि कोण फोटो बिटो काढायला बरं नाही तू तिकडे गेलाय म्हणजे तो नाही आहे तिथे आतापर्यंत आम्ही सिंह चित्ता कोल्हा अशा विविध प्राणी बघितले आणि आता राहिलेले प्राणी पुढे बघणार आहोत तर खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे आणि सुरक्षितेचा त्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे त्यामुळे एवढं काय भीतीदायक असं वातावरण नाही आहे आणि तिकीट वगैरे पण रिझनेबल रेटमध्ये आहे आणि मेन म्हणजे हायवेच्या साईडलाच असं हे आहे त्यामुळे तुम्ही कधीतरी आलात बेळगावमध्ये तर नक्की या ठिकाणाला भेट देऊन जावा चला तर मग आपण पुढे जाऊन बघू आता चाललो आहे पक्ष्यांच्या ठिकाणी पक्षी बघायला इथे खूप ठिकाणचे पक्षी आहेत सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत असे सरांनी सांगितले म्हणून चाललो आहे बघण्यासाठी चला तर मग बघूया आणि इथे असं मगरी आहे दोन आहे तिथे दोन आहेत एकमेकांमध्ये तुम्हाला काय वाटलं बसले गप्पा मारत काय मारलं ते आम्हाला तरी सांगा ए उठ चल उठ उठ इथे अशा प्रकारे कासव आहेत सुशांत आवाज काढ बघू सुशांत आवाज काढ सुशांत आवाज काढ काढ सुशांत सांग की पिसार फुलो आहे दादा होय दादा आहे तो दादा ती बघ तिथे सुशांत राष्ट्रीय पक्षी म्हणून बारकी आत नाही हे बघ इथे आहे ती बिचार इकडे चल नको कापलेच नाही त्याने अरे मी तर किस्त 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 त्याला पाणी बिणी असं खेळा वेळेला बुडायला चल उघड तुझे पंख आणि दाखव फिर पक्षी संग्रहालय फिरून झाला आणि प्राणी संग्रहालय पण फिरून झाला आता इथे एक छोटस गार्डन आहे तिथे आम्ही जातोय खरंच खूप मस्त वाटतंय आणि बघायला पण खूप भारी आहे इकडचं ठिकाण आणि त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे त्यामुळे अजून जरा मजा येते खूप पर्यटक असतात ह्या ठिकाणी आणि आज संडे आहे त्यामुळे तर अजूनच जास्त मंगळवारी हे ठिकाण बंद असतं कारण मागच्या वेळी आम्ही मंगळवारी या ठिकाणी आलेलो त्यावेळी हे बंद होतं त्यामुळे कधीही मंगळवारी या ठिकाणी येऊ नका दिवस सोडून तुम्ही कधीही या ठिकाणी येऊ शकता आणि याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता असं हे आजचं ठिकाण आहे आता मी तुम्हाला
समोरच एक छोटस गार्डन आहे, ते तुम्हाला दाखवतो. समोर गार्डन आहे मस्त पैकी. खरंच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. आणि वन डे पिकनिकसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर या ठिकाणी नक्की या, कारण खूपच सुंदर हे वन डे पिकनिकसाठी आहे. काही जास्त नाही, त्यामुळे नॉर्मलच आहे 40 रुपये. आणि माशांचा जमजा तुम्हाला बघायचं असेल तर 10 रुपीज पर पर्सन असं, म्हणजे 49 रुपये तुमचा खर्च होईल. पण बेळगावच्या ठिकाणी जवळपास तुम्ही असाल तर नक्की येऊन भेट द्या. आणि पुढे हे असं कसरत करत आहे हात, न धरायच्या अगोदर वरपर्यंत चढून इकडनं खाली यायचं आहे. असा हा याचा टास्क आहे. बघूया टास्क कम्प्लीट करतो का. की पक्षी बघून झाले, प्राणी बघून झाले आणि मासेही बघून झाले असं हे झू पार्क आहे. तुम्ही नक्की आणि या ठिकाणी भेट द्या. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशात आज बरे असत मा, बरेच रवा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाळा, बाय बाय.